अनेकांच्या हातचा रोजगार गेला. लॉकडाऊनमध्ये आलेल्या निराशेपोटी अनेकांनी आपलं आयुष्यही संपवलं. परंतु मूळचं औरंगाबादचा असलेल्या एका कलाकाराने आपल्या कलेच्या सहाय्याने मुंबईच्या रस्त्यावर नेमप्लेट तयार करून संघर्षावर मात करून दाखवली आहे. आपल्या फ्रीहँड कॅलिग्राफीच्या कलेवर त्याने अनेकांना भुरळ घातली. जाणून घेऊया त्याचा हा प्रवास. सुरेश सूर्यवंशी, राहणार संभाजीनगर. जवळजवळ आता 4 वर्षापासून मी मुंबईमध्ये इथं आलेलो आहे आणि ही जी कला आहे ही थ्री हँड कॅलिग्राफी म्हणता येईल. आणि वेगवेगळ्या माझ्या शैलीमध्ये मी वेगवेगळ्या टाईपमध्ये मी अक्षरं काढतो सर. आणि मुंबईत ज्यावेळेस मी आलो होतो की मी बघितलं की इथं परिपूर्ण लोकं म्हणजे फ्लॅटमध्ये राहतात, तर मी असा विचार केला की आपण जर आपल्या त्यांच्या नावामध्ये जर आपण जर माझ्या हस्तलिखितमध्ये जर पाटी बनवली तर ते कसं वाटेल. ज्यावेळेस मी हा प्रयोग केला तर खरोखरच लोकांना म्हणजे स्वतःच्या नावाच्या पाटीचं जे समजा खूप मोठा प्रतिसाद मला मिळाला ह्याच्यामध्ये. तर मी कॅलिग्राफी हा म्हणजे माझा एक पॅशन आहे. तर मी आज कमीत कमी मला मी 12 वर्षापासून हे काम करतो आणि मुंबईमध्ये मी जसं की डोंबिवली स्टेशन असं, त्याच्यानंतर ठाणे असेल, अंधेरी असेल, वाशी असेल, मरीन ड्राईव्ह असेल, तर प्रत्येक पॉईंटला गेट ऑफ इंडिया असेल, एलिफंटा केव्ज असेल, प्रत्येक जिथं पब्लिक असेल तिथं जाऊन मी माझी कला म्हणजे लगेच तुरंत मी इन्स्टंट म्हणजे लोकलला मी माझा ते डेमो दाखवतो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करतो. सचिन पिळगावकर, अजय अतुल सर झाले, देवेंद्र फडणवीस साहेब झाले, केदार शिंदे झाले, असे अनेक सेलिब्रिटी राजकीय राजूदादा पाटील झाले, बरेच लोकांनी माझ्याकडून पाट्या बनवलेल्या आहे आणि ऑफिसच्या बाहेर पण ठेवलेलं आहे. साधारण मी पूर्ण पाटी बनवून जे समजा तर 700 रुपयामध्ये बनवून देतो मी समजा. अगदी 8 ते 10 मिनटामध्ये मी पाटी तयार करून देतो. आतापर्यंत मी जवळजवळ 1000 पाट्या मी तयार केले. जसं की आता डोंबिवलीसारख्या ठिकाणी प्रत्येक सोसायटीमध्ये माझी पाटी लागलेली आहे समजा. आता मी आज कुठे बी जसं की लॉकडाऊनमध्ये जर बघितलं समजा, लॉकडाऊन असतानासुद्धा मी जवळजवळ 3 महिने गावाकडं होतो. अगदी मी विचार केला होता की मी और मुंबई सोडायचं, पण तरी पण माझी इच्छा होती की परत आपण जर मुंबई 4 वर्षापूर्वी आलो होतो काहीतरी बनण्यासाठी तर माझी ते काहीतरी निराशा झाली असती. त्याच्यामुळे मी परत संभाजीनगरहून परत मुंबईमध्ये आलो आणि पुन्हा कामाला रोडवर बसून काम चालू केलं. अरे इतर देशामध्ये मी स्वतः जवळ 70 ते 80 पाट्या मी बाहेरच्या देशामध्ये पाठवले होते. आता माझं BSc असूनसुद्धा मी कलेसाठी 4 वर्षे माझे आयुष्यामध्ये 4 वर्षे म्हणजे मी तर मी सगळं बाजूला सोडून मी कला बाहेर काढली. एकच उद्देश की लोकांनीसुद्धा म्हणजे कला जोपासली पाहिजे असं. धनंजय दळवी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.